भोसे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शौर्य दिनाचे आयोजन। पनवेल मध्ये नथुराम गोडसे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शौर्य दिनाचे आयोजन करण्यात आले होते। महाराष्ट्र कर्णी सेनेचे अध्यक्ष अजय सिंग सेंगर यांच्या वतीने शौर्य दिन साजरा करण्यात आला। पनवेल येथील पृथ्वी हॉल मध्ये नथुराम गोडसे यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली। नथुराम गोडसे यांच्या फोटोला अभिवादन करून या निमित्त शौर्य दिनाचे आयोजन करण्यात आले होते। आम्ही प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम साजरा करतो की नथुराम गोडसे या देशाकरता शहीद झालेले आहे। मात्र काँग्रेसच्या लोकांनी नथुराम गोडसेची भूमिका ही खलनायकासारखी केलेली आहे। हा देश गांधींनी स्वतंत्र केलेला नाही आहे, गांधींनी फक्त एकच देश स्वतंत्र केलेला आहे, तो पाकिस्तान। आमच्या देशाचे तुकडे पाडणारा, देशाचे तुकडे पाडणारा हा देशाचा राष्ट्रपिता नसतो, तो बोगस राष्ट्रपिता आहे। त्यांना राष्ट्रपिता ही उपाधी कोणी दिलेली नाही आहे। या देशाचे जर खरे राष्ट्रपिता कोणी असेल तर हे नथुराम गोडसे आहे। नथुराम गोडसे, सावरकर, चंद्रशेखर आझाद, मंगल पांडे, राजगुरू, सुखदेव, भगत सिंग यांच्यामुळे या देशाला स्वातंत्र्य मिळालेले आहे। स्वातंत्र्य 80ने मिळत नाही, म्हणून आम्ही हा दिवस प्रत्येक वर्षी हा साजरा करतो। हा शौर्याचा दिवस आहे। नथुराम गोडसेने या देशाकरता आपल्या प्राणाचे बलिदान दिलेले आहे आणि वल्लभभाई पटेल सारखी अशी महान स्मारक आम्ही या पनवेलच्या नगरीमध्ये आम्ही उभारणार आहोत। प्रचंड ही महान स्मारक आम्ही नथुराम गोडसेचं या ठिकाणी उभारणार आहोत आणि सरकारला आमची विनंती आहे, मोदी सरकारला विनंती आहे की नथुराम गोडसे, सावरकर, भगत सिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांचे फोटो, यांची प्रतिमा या नोटावर, करन्सीवर आले पाहिजे। मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0192 26 69 12 72 76 47 38 54।